हॅप्पी ग्रामरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे द फ्रेज अँड द क्लॉज, म्हणजेच ज्याला आपण मराठीत म्हणतो वाक्यांश आणि उपवाक्य. सेंटेन्स म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स कम्प्लीट सेन्स. आणि फ्रेज म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स सेन्स बट नॉट कम्प्लीट सेन्स, म्हणजे वर्ड्सचा असा ग्रुप ज्याने थोडाफार बोध होतो पण कम्प्लीट बोध होत नाही, कम्प्लीट सेन्स होत नाही वाक्याचा. एक्झाम्पल्स, सोनू वेंट टू द मार्केट. आता टू द मार्केट हे फ्रेज आहे. टू द मार्केट याने आपल्याला थोडंफार समजतं, थोडी माहिती मिळते पण पूर्ण माहिती मिळत नाही. टू द मार्केट म्हणजे काय, मग काय पुढे काय? सोनू वेंट जेव्हा आपण हे दोन शब्द त्याला जोडतो तेव्हा त्या वाक्याचा पूर्ण अर्थ आपल्याला समजतो. आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ म्युझिक. इथे सुद्धा ऑफ म्युझिक हा फ्रेज आहे. आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ म्युझिक हे कम्प्लीट सेंटेन्स झालं. आता क्लॉज म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच इज अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स अँड इट कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट. आपण उदाहरणांमधून पाहू. ही ईट्स कुकीज ऑफ चॉकलेट. आता ह्या वाक्यामध्ये ऑफ चॉकलेट हे फ्रेज आहे, पण जेव्हा मी म्हणते ही ईट्स कुकीज विच आर मेड ऑफ चॉकलेट, विच आर मेड ऑफ चॉकलेट हे क्लॉज झालं. का? कारण हे जे क्लॉज आहे या क्लॉजमध्ये स्वतःचा वेगळा सब्जेक्ट अँड प्रेडिकेट आहे. Here the subject of the clause is which and the predicate of the clause is are made of chocolate. आता बघा, हे जे पूर्ण वाक्य आहे या पूर्ण वाक्यामध्ये सुद्धा स्वतःचा सब्जेक्ट अँड प्रेडिकेट आहेच. कसा? या पूर्ण वाक्यामध्ये ही जो आहे ही इज द सब्जेक्ट आणि ईट्स कुकीज विच आर मेड ऑफ चॉकलेट हे जे आहे हे प्रेडिकेट आहे. पण या पूर्ण वाक्याव्यतिरिक्त जर आपण या वाक्याचा एक भाग घेतला तर त्या भागामध्ये सुद्धा स्वतःचा असा वेगळा सब्जेक्ट अँड प्रेडिकेट आहे. जसं विच इथे सब्जेक्ट आहे आणि आर मेड ऑफ चॉकलेट प्रेडिकेट आहे, म्हणूनच विच आर मेड ऑफ चॉकलेट हे इथे क्लॉज झालं. तर हा मेन फरक आहे फ्रेजमधला आणि क्लॉजमधला. मोर एक्झाम्पल्स पाहू आपण फ्रेजेसचे. परत आपण रिवाईज करूया, फ्रेज काय असतो? अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स सेन्स बट नॉट कम्प्लीट सेन्स. हर हाऊस इज ऑन दी अदर साईड. आता ऑन दी अदर साईड हे झालं फ्रेज. ऑन दी अदर साईड ठीक आहे, ह्याने आपल्याला थोडाफार अर्थ समजतो पण पूर्ण अर्थ समजत नाही, पूर्ण वाक्याचा अर्थ आपल्याला त्यातून समजत नाही. तर हर हाऊस इज हे जेव्हा शब्द आपण त्यात ॲड करतो तेव्हा इट बिकम्स अ कम्प्लीट सेंटेन्स. शी सॅट अंडर द ट्री फॉर शेड. आता ह्या वाक्यामध्ये अंडर द ट्री हे फ्रेज आहे. प्लीज टेल मी हाऊ टू डू इट. आणि फोर्थ वाक्य आहे ही वेंट टू स्कूल विथ हिज फ्रेंड. दोन्ही वाक्यामध्ये हाऊ टू डू इट हे झालं फ्रेज आणि पुढच्या वाक्यामध्ये विथ हिज फ्रेंड हे फ्रेज झालं. मोर एक्झाम्पल्स पाहू आपण क्लॉजेसचे. क्लॉज आपण पुन्हा रिवाईज करू, क्लॉज काय असतो? क्लॉजमध्ये क्लॉज इज सच अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅज इट्स ओन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट, ज्याच्यामध्ये स्वतःचा वेगळा सब्जेक्ट अँड प्रेडिकेट असतो. ही फाउंड द पेन विच वॉज लॉस्ट. आता ह्या वाक्यामध्ये विच हे सब्जेक्ट आहे आणि वॉज लॉस्ट हे प्रेडिकेट आहे. विच हे सब्जेक्ट आहे, वॉज लॉस्ट हे प्रेडिकेट आहे. म्हणूनच This group of words is known as clause. People who tell the truth are trusted. Who tell the truth? हे इथे clause झालं. का? कारण यामध्ये who हे आहे subject आणि tell the truth हे आहे predicate. I think that you should take some rest. तर ह्या वाक्यामध्ये सुद्धा you हे subject झालं, should take some rest हे predicate झालं.
ही रेस्टेड वेन इवनिंग केम. ओके, आता ह्या वाक्यामध्ये इवनिंग हे सब्जेक्ट आहे आणि व्हेन केम हे तुमचं प्रेडिकेट आहे. आता एक लक्षात घ्या की क्लॉजेसचे सुद्धा टाईप असतात. नाउन क्लॉज असतो, ॲडवर्ब क्लॉज असतो. तर ते आपण जेव्हा स्पेसिफिक तो टॉपिक घेऊ तेव्हा आपण त्याच्या डिटेलमध्ये जाऊ. आणि अजून एक सांगायचं आहे की सब्जेक्ट अँड प्रेडिकेट काय असतं, तर हे आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे, चॅप्टर 2 मध्ये. तर तुम्हाला तिथे जाऊन समजेल. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.